तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस हा दिवस भारताच्या इतिहासात स्वर्णाक्षरांनी कायमचा कोरला गेलाय याच दिवशी आपल्या देशाने जे जगाला जमलं नाही ते करून दाखवलंय चांद्रयान दोन या मोहिमेतून धडा घेऊन भारताने चांद्रयान तीनची मोहीम फत्ते करून दाखवली याचबरोबर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा जगातला पहिला देश ठरलाय या मोहिमेमुळे भारताने अवकाशातही आपली मक्तेदारी सिद्ध केली आहे याच मोहिमेतून ज्या गोष्टी जगाला जमल्या नाहीत त्या गोष्टी भारताने करून दाखवल्या आहेत त्या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत एखाद्या हॉलिवूड बिग बजेट सिनेमापेक्षाही कमी बजेटमध्ये चांद्रयान तीन मोहीम फत्ते झाली आहे नेमकं या मोहिमेचं बजेट किती होतं आणि अशी एक गोष्ट ज्यामुळे भारताने या मोहिमेत आपलं वेगळं पण सिद्ध आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रसाद आणि तुम्ही पाहतात साम टी व्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातला पहिला देश ठरलाय भारताशी स्पर्धा करायला आणि आम्हीच पहिले हे जगाला दाखवायला रशियाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचा केविलवाना प्रयत्न केला खरा पण गडबडीत त्यांचा हा प्रयत्न फसला आणि त्यांचं लुणा ट्वेंटी फाईव्ह हे यान चंद्रावर लँड होण्यापूर्वीच क्रॅश झालं पण भारताने हे अशक्य काम चांद्रयान तीनच्या माध्यमातून शक्य करून दाखवलंय अर्थात भारताने जे केलंय ते जगाला आजवर करता आलं नाहीये चंद्राचा दक्षिण ध्रुवाचा भाग कायम अंधारात असतो दक्षिण ध्रुवावर जी पी एस काम करत नाही म्हणून इथे तंत्रज्ञानाचा फार कस लागतो या ठिकाणी भारताची देखील अग्निपरीक्षाच होती याच मोहिमेत भारतीय आर्टिफिशियल इंटेलिजन्सची परीक्षा होती जी त्यांनी पास करून दाखवली आहे भारतीय म्हटले म्हणजे जुगाड आलाच तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मित्रांनो आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी या मोहिमेतही खर्च कमी करणारा जुगाड वापरलाय आपल्या देशाने ही सगळी मोहीम केवळ सहाशे पंधरा कोटी रुपयात यशस्वी करून दाखवली आहे बॉलिवूडचा बिग बजेट सिनेमा आदि पुरुषच्या तोड बजेट चांद्रयान तीन साठी वापरलं गेलंय विशेष म्हणजे अनेक बिग बजेट हॉलिवूड चित्रपटांपेक्षाही कमी किमतीत चांद्रयान तीनची मोहीम पार पडली आहे ओपन हायमर तर आठशे सव्वीस कोटीत बनलाय आणि आपली चांद्रयान तीनची मोहीम ही अवघ्या सहाशे पंधरा कोटी रुपयात पूर्ण झाली आहे म्हणजे ओपन हायमरच्या तुलनेत दोनशे अकरा कोटी रुपये कमी वापरून एक ऐतिहासिक मोहीम इस्रोने पूर्ण करून दाखवली आहे इतर देशांनी केलेलं मून मिशन पाहिलं तर ते बिग बजेटच होतं पण दक्षिण ध्रुवावर उतरण्याचं त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकलं नाही जे इस्रोने पूर्ण करून दाखवलंय शिवाय इतर देशांच्या खर्चाच्या तुलनेत चांद्रयान तीनचा खर्च ही फार कमी आहे याला कारण काय आहे असा कोणता जुगाड आपल्या देशातल्या शास्त्रज्ञांनी केलाय जाणून घेऊयात आपण चांद्रयान दोन मोहिमेसाठी जो ऑर्बिटर वापरला होता त्याच ऑर्बिटरचा वापर चांद्रयान तीन मोहिमेत झालाय यामुळे इस्रोने तब्बल तीस टक्क्यांपर्यंत खर्चाची बचत केली आहे रशियाने आपलं लुना ट्वेंटी फाय हे यान चंद्रावर पाठवायला केवळ आठ ते दहा दिवसांचा कालावधी घेतला होता पण भारताने आपलं चांद्रयान लँड करायला तब्बल चाळीस दिवसांचा कालावधी घेतला याला कारण काय तर पैशांची बचत व्हावी म्हणूनच रशियाने थेट चंद्रावर जाण्यासाठी शक्तिशाली इंजन असलेल्या यानाचा वापर केला होता जे खूप मोठ्या प्रमाणात फ्युअल खाणारं आणि खर्चिक होतं पण या उलट भारताने चांद्रयान तीन मोहिमेत गोफन तंत्रज्ञानाचा वापर केलाय या तंत्रज्ञानात फ्युअलचा कमीत कमी वापर करून अवकाशातील नैसर्गिक एनर्जीचा वापर करण्यात आलाय या नैसर्गिक रिसोर्सवरच चांद्रयान तीन लँड झालं यामुळे आपलं यान भले लेट पोचलं पण चंद्रावर थेट पोचलं आता सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं ते म्हणजे चांद्रयान तीन लँड झालं पण आता पुढे काय चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगमुळे चंद्रावरचे बरेच रहस्य उलगडू शकतात माणसाचं चंद्रावर वस्ती उभारण्याच्या स्वप्नाकडे हे टाकलेलं एक महत्वाकांक्षी पाऊल आहे इतकंच नाही तर दक्षिण ध्रुवावर आईस फॉर्ममध्ये पाणी अस्तित्वात आहे का हे न उलगडलेलं गुढ आता चांद्रयान तीन उलगडणार आहे या मोहिमेचा केवळ भारतालाच नाही तर सगळ्या जगाला फायदा होणार आहे अमेरिका सुद्धा आपल्या द आर्टिमिस या मिशनच्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर थेट माणूस उतरवणार आहे त्यामुळे त्यांच्या या मोहिमेला चांद्रयान तीनचा डेटा खूप महत्वाचा ठरणार आहे इतकंच नाही तर या मोहिमेमुळे भारताने अवकाशात आपलं एक हाती वर्चस्व सुद्धा प्रस्थापित केलंय म्हणून जे भारताला जमलं नाही ते ना रशियाला जमलं ना अमेरिकेच्या नासाला जमलं ते भारताच्या इस्रोने शिवसेनेच्या भाषेत करून दाखवलंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका